नमस्कार, मी विशाल नामदेव घोडा, दहेगाव येथील इकडे जॉल इन केलं आहे ऑटोमोबाईल कंपनी मार्फत. बायोचार बनवण्याची ट्रेनिंग देण्यात आली. बायोचारचे फायदे असे आहेत, बायोचार बनवण्याची पद्धत अशी आहे की पहिले कापसा पराठी बारीक तुकडे घ्यायचे सुकलेले, आणि असे मिळायचे 2 ड्राम घ्यायचे. आपल्याला 2 ड्राम उपलब्ध नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने बनवलेलं आहे. 2 ड्राम घ्यायचे, 2 ड्राम कार्बनचे प्रमाण कमी असते, तर ते काम बायोचार करत असते. त्याचे फायदे असे की जे जमिनीमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण असते ते शोषून घेण्याचे काम, आणि जेव्हा कापसाला लागते तेव्हा जे अन्नद्रव्य देण्याचे काम बायोचार करत असतात. त्याचे फायदे असे की जेणे आपण जेव्हा पराठीला कपाशीला खत देतो, खत जेवढ्या मात्रा लागतात तेवढी मात्रा त्या पराठीला आणि बाकीचे मात्रा जेव्हा लागते पराठी कापसाला म्हणजे तेव्हा देण्याचे काम बायोचार करत असतात. आणि पाण्याचा निचरा, पाण्याची जी क्षमता, पाण्याची क्षमता टिकवण्याचे काम बायोचार करत असतात. त्याला ॲक्टिव्ह करायसाठी आपल्याला जीवामृतचे प्रमाण द्यावं लागतं. ते आता त्याला आपण जळावं लागेल. जळायचं असं की जेणेकरून जे अंदरचे जे बारीक तुकडे आहे ते अंदरचे भाजले नाही पाहिजे, आतले तुकडे जळायले नाही पाहिजे, ते फक्त राखणे झाली पाहिजे. ओके, मीडियम साईजचे 15 ते 1/2 तास जळायचं. म्हणजे बाहेरची राख झाली पाहिजे, आतली राख नाही झाली पाहिजे. आतली राख झाली पाहिजे, आतली बाहेरची राख झाली पाहिजे, आतली राख नाही झाली पाहिजे. ओके, आणि अंदरून म्हणजे त्याला नाही का जे याच्यातलं कार्बन, जे कार्बन बाहेर जाते ना त्याला न जाऊ देता त्याच्यावर एक ऑक्सिजन विरहित जाळण्यासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवायचं. ओके, तर झाकून कशाने, पत्र्याने ठेवायचं, कशाने ठेवायचं? जेणेकरून थोडस म्हणजे गॅप ठेवायचं, जे याच्यातले काही गॅस राहते ते निघाली पाहिजे. ठीक आहे. उचल एक मिनटं, चल ना एक मिनट व्हिडिओ करू दे ना. हे रेडी होत आलं का बायोचार? नाही सर. रेडी. अशा प्रकारे हे जे बायोचार तयार होतात, 10 ते 15 मिनिटं त्याला नाही का शेक द्यायची, जेणेकरून अशा प्रकारे तयार होईल. आणि त्याचा उपयोग त्याला याला पिट्टी बनवायची, एखादी याला ॲक्टिव्ह करायसाठी आपल्याला जीवामृत याच्यामध्ये मिक्स करायचं, आणि ते आपल्या रेंगण पद्धतीनुसार ते पराठीच्या भोवतात ठेवून द्यायचं. अशा प्रकारे प्रावचार आपले. त्याचा काय फायदा आहे? फायदा असा की जमिनीमध्ये कर्बाचे प्रमाण कमी असतात, कार्बनचे प्रमाण कमी असतात, त्यामुळे कार्बनची क्षमता टिकून ठेवतात. कार्बनचे आणि जे अन्न जमिनीमधील जे अन्नद्रव्य असतात ते शोषण्याचे कार्य, आणि जेव्हा कापूस पराठीला जे अन्नद्रव्याची क्षमता असतात, आवश्यकता असतात, तेव्हा नाही का याचे बायोचार हे काम करत असतं. बायोचार त्याला पुरवण्याचं काम करतं. आणि योग्य प्रकारे जेव्हा पाण्याची जेव्हा उपलब्ध लागते तेव्हा पाण्याची उपलब्धता, म्हणजे पाण्याचे जर अभाव झाला तर हे पाणी पण पुरवण्याचं काम करतं बायोचार. हो. ओके, थँक्यू. कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.